करवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म, जो बचाए आपकी कार को यूवी रेज, एसिड रेन या बर्ड ड्रॉपिंग से और रखे आपकी कार को नई की नई। शिवाजी राजांनी मुंबईच्या इंग्रजांना काय फसवलं असेल, फार मजा केली त्यांनी। एक त्याची तुम्ही इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमधली पत्रदर्का काढून पाहिली, ओळीनं लावली, मला एक सारखं बिल ऑफ एक्सचेंज असं एक टर्म यायला लागलं। म्हटलं काय वा बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे प्रकार तरी काय आहे, तो एकदा बघावा म्हणून मी ती सगळी पत्रं एकत्र केली आणि अक्षरशः गोष्ट उभी राहिली माझ्या डोळ्यासमोर की शिवाजीराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी मुंबईच्या इंग्रजांच्याकडनं तांबं घेतलं होतं आणि ते काय नाणं बिणं पाडायला, भांडी करायला वगैरे लागत असेल। ते म्हणाले आमच्याकडं रायगडावर कॅश पैसे नाही आहेत, कॅश वगैरे काही नाही आहेत, तर तुम्हाला आम्ही एक बिल ऑफ एक्सचेंज देतो, म्हणजे प्रॉमिसरी नोट देतो, एक हुंडी देतो। आणि ती हुंडी कुठली आहे माहिती आहे का? ते म्हणाले गोवळकोंड्याहून आम्हाला खंडणी मिळते गोवळकोंड्याच्या बादशाहकडनं, कुतुबशाहकडनं, तर तुम्ही हा कागद घ्या, तिथं आमचं ऑफिस आहे गोवळकोंड्याला, तिथं कागद दाखवला की तो तुम्हाला पैसे देऊन टाकेल। आता मुंबईच्या इंग्रजांच्याकडे त्यावेळेला त्यांचा जो कुरिअर असे तो गोवळकोंड्याला जात नसे, म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी ते सगळे कागद सुरतेला पाठवले। सुरतेचा इंग्रजी कुरिअर ते कागद घेऊन गेला तिकडे आणि तिथं खरंच महाराजांचं एक ऑफिस होतं, एक माणूस बसलासुद्धा होतो तिथं। या कुरिअरने कागद दाखवले आणि म्हणाले द्या पैसे आता आम्हाला। तर त्या महाराजांच्या माणसाने ते कागद पाहिले आणि तो म्हणाला की ह्या हुंडीच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची ऑथॉरिटी मला नाही आहे म्हणे। तो म्हणाले जी ऑथॉरिटी ज्यांच्याकडं आहे ते प्रल्हाद निराजी रायगडावर गेलेले आहेत। आता हे थोडक्यात म्हणजे तुम्ही रायगडला तरी जा, नाहीतर प्रल्हाद निराजी परत येतोवर थांबा, काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहात। दहा कुरिअर आहे शेवटी, तो काय करणार तिथं? त्याने आपले कागद बिगद सगळे धोकटीत घातले, हा सुरतेला आला, सुरतेच्या इंग्रजांना रिपोर्ट केला त्यांनी, सुरतेच्या इंग्रजांनी शेरेबाजी केली आणि ते सगळे कागद त्यांनी मुंबईला पाठवले। आत्ता मी हे सांगतोय सोपं आहे, आत्ता इकडे गेलं म्हणजे त्यावेळेला घोड्यावरनं जायचं, पालखीतनं जायचं, गाडीतनं जायचं, उंटावरनं जायचं, असं करत करत इथनं सुरत, मुंबईहून सुरत, सुरतहून गोळकोंडा, गोळकोंडाहून परत सुरत, सुरतहून मुंबई आणि मुंबईहून रायगड, किती वेळ जात असेल याची कल्पना करा। पण ते कागद आल्यावर इंग्रजांना कळून चुकलं की आता आपल्याला शिवाजी महाराज केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी फिरवणार, भारत भ्रमण करायला लावणार आहेत। मग ते म्हणाले कुणीतरी रायगडावरच जा रे, रायगडावर महाराजांना भेटा आणि त्यांच्याकडनं सगळे कागद पैसे विषय घेऊन या। म्हणून नारायण शेणवी हा एक त्यांचा दुभाषा होता, इंटरप्रिटर होता, बऱ्याच वेळा रायगडला गेला होता। नारायण शेणव्याला रायगडला पाठवायचं ठरलं। त्यावेळेला रायगडला यायचं म्हणजे त्या अष्टमी आहे ना, त्या पेंटच्या तिथं अष्टमी आहे बघा, त्या अष्टमपर्यंत यायचं, तिथनं इंदापूर वगैरे माणगाव विणगाव करत निजामपुरावरनं गांगोळीवरनं पाचाडला वगैरे असं यायचं। असा तो सगळा प्रवास करत तो नारायण शेणवी पाचाडला आला, रायगड वाडीला आला, तेव्हा त्याला कळलं गडावर शिवाजी महाराज नाही आहेत तिथं। तो म्हणाला कोण आहे गडावर आणि कुठं गेलेत महाराज? लोक म्हणाले ते काय आम्हाला सांगून जातात का कुठं गेलेत ते, कधी येणार आहेत? तो म्हणाला तेही सांगून जात नाहीत, कधी येतील त्यावेळेला येतील, आम्हाला काय माहिती म्हणे। गडावर कोण आहे? म्हणाले आमचे पंतप्रधान आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत तिथं। तो म्हणाला मला मोरोपंतांना भेटायचं। मोरोपंतांना निरोप गेला तर मोरोपंत कामात होते भरपूर, त्यामुळे एक महिनाभर याला खालीच थांबवून ठेवलं त्यांनी। एक महिन्यानंतर वरती बोलावलं आणि विचारलं काय काय झालं म्हणाले। मग ह्यांनी ते सगळं सांगितलं, तुम्ही तांबं घेतलं, आम्हाला हुंडी दिली, आमचा माणूस गोळकोंडा गेला तिथनं आला, तो म्हणाला प्रल्हाद निराजी इकडं रायगडला आलेत। ते म्हणाले अगदी बरोबर आहे, प्रल्हाद निराजी रायगडावर एका बैठकीला आलेले होते, आता ते परत गेले।
हा म्हणाला आम्ही सारखं जाणार नाही तिकडं. ते आम्ही म्हणाला सारखं गोळोपट्याला कोण राहिलो, तुम्ही आम्हाला इथं पैसे द्या मोकळं करा एकदा. ते मोरोपंत म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला हुंडी नाही, तरी आम्ही पैसे दिले असते का, आमच्याकडे खरंच पैसे नाही आहेत. शेवटी हा पैसे द्या म्हणत होता, ते नाही म्हणत होते. तरी पण मोरोपंत म्हणाले ठीक आहे बाबा, आता मी या राज्याचा पंतप्रधान आहे आणि आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध कायम ठेवायचे आहेत, म्हणून मी एक आपला उपाय सुचवतो. हा म्हणाला काय उपाय? तेव्हा मोरोपंत म्हणाले आमची अलिबागला गोडाऊन्स आहेत आणि तिथली जी अष्टागरातली प्रजा आहे ती जो सरकारला कर द्यायचा तो नारळ सुपारी भात वगैरे असे आणून टाकते तिथं, तर एवढ्या किमतीचं नारळ सुपारी भात तुम्हाला द्यायच्या वरात आमच्या अधिकाऱ्यांवर काढतो आम्ही. बरं आता त्या पैशाच्या ऐवजी नारळ सुपारी भात स्वीकारायची ऑथॉरिटी नारायण शेणव्यात नव्हती, त्यामुळे नारायण शेणवे म्हणाला मला मुंबईला जायला लागेल आणि साहेबाला विचारावं लागेल. ते म्हणाले सावकाश जा काही घाई करू नका म्हणाले की साव. नारायण शेणवे मुंबईला यायला निघाला, परत तो पाचडला आला, गांगोळीला आला, निजामपूरला आला, इंदापूरला आला, अष्टमला आला, जहाजात बसला, मुंबईला आला. त्याला येताना पाहिल्यावरच जेरॉ डॉंगेरला कळलं ह्याच्या हाताला काहीही लागलेलं नाही. तो म्हणाला काय झालं? तो म्हणाले शिवाजी महाराज नाहीच आहेत तिथं, ते कुठं गेलेत कोणी सांगायला तयार नाही, कधी येतील काहीही माहीत नाही, मोरोपंत बसलेत तिथं. आणि ते म्हणाले अलिबागच्या गोडाऊनमधून नारळ सुपारी भात घ्या, त्याच्या वरात काढतो आम्ही. तो म्हणाला अरे सगळे बनेल लोक आहेत हे सगळे, ते आपल्या लोकांवर वरात काढतील आणि सांगतील सगळ्यांना की एवढं एवढं इंग्रजांना द्या म्हणून, पण आतून प्रजेला निरोप देतील की पुढची सूचना येईस्तोवर अलिबागच्या गोडाऊनमध्ये माल टाकायचा नाही, अलिबाग सोडून कुठेही टाका तुम्ही दुसरं. आणि मग त्या गोडाऊनमध्ये माल नाही अशा सबबी खातर आपल्याला हे काही देणार नाही. आणि तू आता परत रायगडला जा, कारण शिवाजी महाराज आले तसा इंटेलिजन्स आपल्या लोकांनी आणून दिलेला आहे, आणि तू बाकी कुणालाही भेटू नको, तू फक्त शिवाजी महाराजांना भेट, तुझ्याबरोबर काहीतरी एक इंग्रज माणूस दे म्हणून फ्रान्सिस मॉली व्हेरेर या नावाच्या एका माणसाला पाठवलं. आता फ्रान्सिस मॉली व्हेरेर आणि हा नारायण शेणवे परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याशी आले, महाराजांना निरोप गेला. महाराज नुकतेच आले होते त्यामुळे कामात होते, महिना दीड महिना खाली थांबून ठेवलं, नंतर बोलावलं. म्हणाले काय ठरलं तुमचं आता सांगा पटापट. म्हणाले महाराज द्या आता एकदा पैसे देऊन टाका आणि मोकळं करून टाका आम्हाला. म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला हुंडी दिला, आमच्याकडे कॅश पैसे नाही. हा कॅश द्या म्हणतो आहे महाराज नाही म्हणतात. शेवटी महाराज म्हणाले हे बघा आता असं आहे, मी या राज्याचा राजा आहे आणि तुमच्याशी व्यापारी संबंध आम्हाला कायम ठेवायचे आहेत, मी एक उपाय सुचवतो. आता उपाय म्हटल्यावर याच्या पोटात गोळा आला नारायण शेणव्याच्या की आता काय उपाय बाबा नवीन काय प्रकारे हा. ते म्हणाले काय काय महाराज? महाराज म्हणाले हे एवढी किंमत आहे ना याची, किमती एवढी चांदी किंवा सोनं एवढं देतो तुम्हाला. मागच्या वेळेला नारळ सुपारी भात म्हणाले हे, आता चांदी आणि सोनं म्हणत आहेत ते की रोज भाव बदलत असतात सगळ्याचे तिथं. बरं ना सोनं किंवा चांदी घ्यायची याची ऑथॉरिटी या दोघात नव्हतीच कोणालाही तिथं काही, त्यामुळे नारायण शेणवे म्हणाला मला मुंबईला जाऊन साहेबाला विचारायला पाहिजे. आता ते म्हणाले सावकाश जा आणि विचारा काही घाई करू नका म्हणे. मग तो फ्रान्सिस मॉलिवेरियन म्हणाला मी रायगडावरच थांबतो आणि बघतो मला काही जमतं आहे का म्हणून. म्हणून तो रायगडावर थांबला, नारायण शेणवे आला मुंबईला, तो सगळा प्रवास करत परत आल्यावर लांबून येताना पाहिल्यावर गेरॉ डॉंगेरनी ओळखलं याही वेळेला याच्या हाताला काही लागलेलं नाही. तो म्हणाला अरे काय झालं? तो म्हणाला शिवाजी महाराज आलेत पण ते म्हणतात एवढ्या किमतीचं सोनं किंवा चांदी घ्या म्हणून तिथं. म्हणाल मला कुठं ऑथॉरिटी काय? ते म्हणाले अरे तू काही काम करत नाहीस आमचा, TADA फक्त खातो जर रायगडला जाऊन ले का, तू आता इथंच बस, आमचा तो फ्रान्सिस मॉलिवेरियर काय करतो बघू. 15 दिवस गेले, 16व्या दिवशी तो मॉलिवेरियर येताना दिसला. त्या मॉलिवेरियरला पाहिल्यावर जेरॉ डॉंगेरला कळलं की ह्या देखील माणसाच्या हाताला काही लागलेली आहेत. तो म्हणाला काही नाही जमत तिथे, हे सगळे म्हणाले लोक भारी आहेत तिथं, काहीतरी रोज सांगतात देतो करतो बघतो बिकतो वगैरे काही देत नाही. त्याचं एक वाक्य आहे, त्याचा टूर रिपोर्ट छापला आहे बरं का, त्यावेळेचा त्या इंग्रजाचा रायगडच्या टूरचा रिपोर्ट छापलेला आहे. त्यातलं एकच वाक्य सांगतो, त्याने असं लिहिले आय गॉट नथिंग एक्सेप्ट हॉलो प्रॉमिसेस असं लिहिलेले, पोकळ आश्वासनाखेरीज मला काहीही मिळालं नाही. शेवटी तो गेरॉ डॉंगेर म्हणाला अरे इतके दिवस वाया चालले आहेत, व्याजात मरतो आहे आपण,
तुम्ही आता तो देतो असं म्हणतोय सोनं किंवा चांदी काय देतोय ते पहिल्यांदा जाऊन घेऊन या ताब्यात घ्या म्हणाला पाहिजे, नाही तो नंतर काहीच देणार नाही तो. नारायण शेणबी परत रायगडला जायला निघाला. आता परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याला महाराजांनी त्याला एक महिना दीड महिना थांबून ठेवलं. परत वरती बोलून ते म्हणाले काय काय ठरलं सांगा तुमचं. तो म्हणाला महाराज द्या सोनं द्या चांदी द्या पण द्या काहीतरी मोकळं करा आम्हाला. महाराज म्हणाले तसं नाही, मला नीट कळलं पाहिजे तुम्हाला सोनं पाहिजे का चांदी पाहिजे ते. मग तो म्हणाला चांदी द्या पण द्या बाबा एकदा लवकर काहीतरी द्या. महाराज ना मोरोपंतांना म्हणाले याला जामदारखान्यात घेऊन जा आणि ते चांदी देऊन टाका तेवढ्या किमती की ते सगळे हुंडेबिंडीचं प्रकरण मिटलंय म्हणून लिहून घ्यायच्याकडे. आता हे जामदारखान्यात आले, चांदीच्या प्लेक्स निघायला लागल्या, तराजू निघाला तिथं. आता एकच काम मोरोपंतांचं राहिलेलं होतं, छोटं काम होतं ते, फार मोठं नव्हतं, की चांदीची किंमत वाढवायची आता तिथं रायगडवरची. त्यामुळं त्यांनी नारायण शेणव्याला सांगितलं इथं चांदीची किंमत 1675 सालची किंमत सांगतो हां. त्यांनी सांगितलं रायगडवर चांदीची किंमत 28 रुपये शेर आहे बरं का. तो म्हणाला 28 सगळे तर 23 रुपये शेर आहे सगळीकडं. ते म्हणाले इथं 28 आहे, इथं कोणालाही विचारा. बरं आता 23 का 28 ह्याच्यावरनं परत मुंबईला जायचं आणि शिव्या घ्यायच्या देऊन टाका म्हणाला काय जे असेल तसं. शेवटी 28 अशा चढ्या भावाने चांदी तोलली त्यांनी आणि मग त्याकडनं लिहून घेतलं सगळं प्रकरण मिटलं म्हणून. ती चांदी घेऊन कागद घेऊन तो आला मुंबईला, गेरॉर्ड ऑंगियरच्या समोर ठेवलं. गेरॉर्ड ऑंगियरनी ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला आहे त्याच्यात शेवटी एक पॅरा घातला आहे त्यावेळेचा की नारायण शेणवी रायगडावरून आला, आम्ही शिवाजीला ते तांबं विकलेलं होतं, त्याने एक हुंडी दिलेली होती, त्याचा निकाल आज लागला आणि जी चांदी सगळीकडे 23 रुपये शेरांनी ती शिवाजीनं आम्हाला 28 रुपये शेरांनी दिली, पण 1.5 वर्ष चाललेलं हे प्रकरण एकदाचं निकालात लागलं आणि आम्हाला या प्रकरणात 22.5% तोटा झालेला आहे असं इंग्रजांनी लिहून ठेवलं. समुद्रावर गलबतांचा पराभव जर का करता येत नसेल तर जमिनीवर पैशाने तुमचा पराभव करतो आम्ही. हे सुद्धा काही गोष्ट साधी नाही आहे. गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म जो बचाए आपकी कार को यूवी रेज एसिड रेन या बर्ड ड्रॉपिंग से और रखे आपकी कार को नई की नई.